नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहत आहात एके टिप्स टेक्निकल माहिती आता माय बोलीतून। रोज नवनवीन टेक्निकल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ मिळतील तुम्हाला सर्वात अगोदर। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या प्रोफाईल पिकबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे। बरेच वेळा काय होते मित्रांनो, जेव्हा आपण सर्वजण व्हॉट्सअपचा जो प्रोफाईल पिक चूज करतो त्यावेळेस तो रेक्टँग्युलर या साईजचा असला तरच तो सेट होतो, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला जो फोटो जो आहे तो फुल साईज ठेवायचा असतो। मीन्स बघा, हा जो फोटो आहे हा फुल साईज फोटो आहे, परंतु हा मला क्रॉप करावा लागत आहे आणि मी याला फुल साईजमध्ये ठेवू शकत नाही। तर मला जर फुल साईजमध्ये हा फोटो ठेवायचा असेल तर कशाप्रकारे तुम्ही त्याला रेक्टँग्युलरमध्ये सेट करू शकता आणि तो तुम्ही फुल साईज फोटो जो आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या DP वर ठेवू शकता, तर हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर बघा, जर मला अशा प्रकारचा असा डायरेक्टली जर क्रॉप करून ठेवायचा असला तर मला एवढाच फोटो हा व्हॉट्सअपच्या DP मध्ये ठेवावा लागेल, परंतु मी तुम्हाला फुल साईज फोटो कशाप्रकारे करायचा आणि तो कशाप्रकारे तुम्ही त्याला फुल साईजमध्ये तुमच्या प्रोफाईल फोटोवर ठेवू शकता हे सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ। आणि पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा नवीन व्हिडिओ हा लवकरात लवकर तुम्हाला मिळेल। तर बघा, तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला प्लेस्टोरवर जाऊन नो क्रॉप अशा एक ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे। माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच हे ॲप्स इन्स्टॉल आहे। तर बघा, अशा प्रकारचं हे ॲप्स आहे, नो क्रॉप फॉर व्हॉट्सअप। तर हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। या ॲपची लिंक मी तशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता। नाहीतर तुम्ही डायरेक्टली प्लेस्टोरवर जाऊन देखील तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता। तर बघा, हे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सिम्पलमध्ये तुम्हाला तुमचं जे हे ॲप्स आहे ते ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची दोन सिम्बॉल दिसेल। बघा, इथे फर्स्ट नंबरचं सिम्बॉल आहे आणि इथे सेकंड नंबरचं सिम्बॉल आहे। तर सेकंड नंबरचं सिम्बॉल जे आहे ते तुम्ही डायरेक्टली फोटो कॅप्चर करून तो डायरेक्टली ठेवू शकता आणि फर्स्ट नंबरचं जे सिम्बॉल आहे ते तुम्ही तुमच्या गॅलरीमधून जो फोटो तुम्हाला तुमच्या DP वर ठेवायचा आहे त्याला रेक्टँग्युलर साईजमध्ये करू शकता। तर बघा, या फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅलरीमधून पिक चूज करायचा आहे। बघा, हा पिक मी चूज केलेला आहे आणि हा फुल साईजमध्ये असल्यामुळे तो मी सेट कशाप्रकारे करायचा हे मी तुम्हाला सांगतो। तर बघा, याला सिम्पली तुम्हाला पिंच करायचे आहे आणि अशा प्रकारे तो सेट करायचा आहे। त्यानंतर हा रेक्टँग्युलर, परफेक्ट रेक्टँग्युलर जो व्हॉट्सअपची DP साईज असते त्या साईजमध्ये झालेला आहे। तशाच प्रकारे तुम्हाला जर याला इफेक्ट द्यायचा असेल तर असासुद्धा तो ठेवू शकता, असासुद्धा तो पिक छान वाटतो। किंवा तुम्ही सरळ ठेवायचा असेल तर तुम्ही सरळसुद्धा तो ठेवू शकता। त्याचप्रमाणे खाली बघा, इथे काही इफेक्ट्स दिलेले आहे, त्याचा देखील तुम्ही यूज करू शकता। मीन्स तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये अशा प्रकारचा इफेक्ट तुम्ही वेगवेगळे देऊ शकता आणि फर्स्ट नंबरचा जे इफेक्ट आहे ते त्या फोटोचंच आहे जे तुमचा फोटो जो आहे तो ब्लर होते। तर बघा, अशा प्रकारचे इफेक्ट्स तुम्ही इथे खूप छान प्रकारचे इफेक्ट्स दिलेले आहेत, ते देखील तुम्ही यूज करू शकता। भरपूर काही इफेक्ट्स आहे मित्रांनो जे तुम्ही तुमच्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये ठेवू शकता आणि ते यूज करू शकता। तर मी फर्स्ट नंबरचं यूज करत आहे ब्लरचं, ते पण खूप छान वाटतं। त्यानंतर तुम्हाला येथे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे
नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो लोडिंग होईल. त्यानंतर तुमच्यासमोर या ॲप्समध्ये अजून काही काही फीचर दिलेले आहे, जेथे तुम्ही तुमच्या फोटोवर टेक्स्ट इफेक्ट आणि स्टिकरसुद्धा लावू शकता. तर तुम्हाला जर काही टेक्स्ट तुमच्या फोटोवर टाकायचे असेल तर ते देखील तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता. तसे त्याला रोटेट वगैरे करू शकता आणि या फॉन्टचा साईज वगैरे कलर चेंज करू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी हे टेक्स्ट माझ्या फोटोवर टाकले आहे. त्यानंतर इथे खाली काही ऑप्शन दिलेले आहे, त्याचा यूज करून तुम्ही वेगवेगळी फॉन्ट साईज आणि त्या टेक्स्टचा कलर देखील चेंज करू शकता. त्यानंतर काही इथे इफेक्ट दिलेले आहे, तर तुम्ही या इफेक्टचा देखील तुमच्या व्हॉट्सअपच्या DP मध्ये यूज करू शकता आणि तुमचा फोटो जो आहे अगदी छान प्रकारे बनवू शकता. तर बघा, इथे खूप सारे इफेक्ट दिलेले आहे, तुम्हाला जो आवडेल तशा प्रकारचा इफेक्ट तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला हे इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला वर डन ही बटन दिली आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. डन ही बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो येईल, जेथे तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो शेअर करू शकता. किंवा तुम्हाला जर तो DP ठेवायचा असेल तर तुम्हाला सिंपल काय करायचे आहे, तुम्हाला परत तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जायचे आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये जायचे आहे, जेथे तुमचा प्रोफाईल पिक असतो तिथे जायचे आहे. त्यानंतर चेंज या बटनवर जायचे आहे आणि गॅलरी ऑप्शनवर क्लिक करून जो आत्ता जस्ट आपण ॲप्समध्ये जो फोटो तयार केलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे. बघा, हा फोटो जो आहे तो अगोदर क्रॉपमध्ये यायचा, आता तो फुल साईजमध्ये तुमच्यासमोर येत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फुल साईज फोटो जो आहे तो सेट करू शकता आणि तुमच्या व्हॉट्सअपला च्या DP वर ठेवू शकता. त्यानंतर फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डन या बटनवर क्लिक करायचे आहे. तर बघा, फुल साईज फोटो हा तुमच्या व्हॉट्सअप DP चा सेट झालेला आहे. तर अशा प्रकारचे हे ॲप्स होते मित्रांनो. हे ॲपची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसे देखील तुम्ही प्लेस्टोरवर जाऊनसुद्धा ते इन्स्टॉल करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कशाप्रकारे वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Thank you.